नमस्कार, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। तर आज आपण स्पेशल कटाची आमटी बनवणार आहोत। ही आमटी स्पेशल यासाठी आहे कारण आपण ती जेव्हा पुरणपोळी बनवतो तेव्हाच खास करून बनवत असतो, आणि ही कटाची आमटी जवळजवळ सगळ्यांनाच आवडते। आणि या आमटीची खासियत अशी आहे की ती जेवढी शिळी होत जाईल तेवढी त्याची गोडी आणखीन वाढते। तर कटाची आमटी बनवताना बऱ्याच वेळेस काय होतं, आमटीतलं जे पाणी आहे ते वरती येतं, सेपरेट होतं, आणि मसाला किंवा डाळ जी आहे ती खाली तळाला बसते। तर असं होऊ नये म्हणून आपल्याला काय करता येईल, एक समान झणझणीत आणि तितकीच खमंग अशी कटाची आमटी कशी बनवता येईल ते आज आपण पाहूयात। तर सगळ्यात आधी कटाच्या आमटीसाठी लागणारी येळवणी कशी बनते ते पाहूयात। तर त्यासाठी हरभऱ्याची डाळ शिजवली जाते। डाळ शिजलेलं जे पाणी असतं त्याला येळवणी म्हणतात, आणि ही येळवणी कटाच्या आमटीसाठी वापरली जाते। तर येळवणीसाठी डाळ शिजायला घालण्यापूर्वी काहीजणी ती रात्रभर किंवा 4 ते 5 तास भिजवून घेतात, तर काहीजणी डाळ न भिजवता पारंपरिक पद्धतीने डाळीला तेल लावून ती डायरेक्ट शिजवूनच घेतात। दोन्ही पद्धतीमध्ये पुरणाच्या चवीमध्ये थोडासा फरक पडतो, फार काही फरक पडत नाही। त्याचसोबत ही डाळ शिजवताना तेल आणि हळद वापरायची, तेलामुळे डाळ लवकर शिजते आणि हळदीमुळे पुरणाला रंग छान येतो। तर डाळ शिजली की आवर्जून करण्यासारखी एक ट्रिक सांगते, ज्यामुळे तुमची कटाची आमटी छान दाटसर आणि एकसमान बनेल। आमटीतलं पाणी आणि मसाले सेपरेट दिसणार नाहीत। तर इथे ही डाळ शिजली की ती थोडीफार अशी घोटून घ्यायची, जेणेकरून यातली थोडीशी डाळ आहे ती छान स्मॅश होईल आणि आपली येळवणी थोडीशी दाटसर बनेल। अगदी जास्त देखील घोटायची नाहीतर आमटी एकदमच घट्टसर बनेल, कारण आपण त्यामध्ये मसाला देखील घालणार आहोत। घोटून झाली की डाळ एखाद्या स्ट्रेनरमधून स्ट्रेन करून घ्यायची, सेपरेट करून घ्यायची, आणि इथे आपल्याला कटाच्या आमटीसाठीची येळवणी मिळालेली आहे। तर आपली येळवणी तयार आहे। ही येळवणी आता आपण बाजूला ठेवून देऊयात आणि कटाच्या आमटीसाठी लागणारा मसाला बनवून घेऊयात। तर या मसाल्यामध्ये भरपूर व्हेरिएशन्स आहेत, प्रत्येक भागात वेगवेगळ्या प्रकारे हा मसाला बनवला जातो। मी नेहमी ज्या पद्धतीने मसाला बनवते त्याचप्रमाणे आज बनवूयात। तर त्यासाठी इथे मी 2 मोठे कांदे अशा प्रकारे उभे चिरून घेतलेत। कांदा तव्यावर छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा। कांदा भाजताना त्यामध्ये चमचाभर तेल घालायचं। पूर्वी कांदा चुलीमध्ये छान असा भाजून घेतला जायचा। तुम्ही हवं तर गॅसवर तशा प्रकारे कांदा भाजून तो देखील वापरू शकता, त्याचा छान स्मोकी फ्लेवर येतो। कांदा भाजतानाच त्यामध्ये लसूण घालायचा। इथे मी बारीक लसणाची एक गड्डी सोलून घेतलेली होती। मोठा लसूण असेल तर 7-8 पाकळ्या घातल्या तरीही चालतील। कांदा आणि लसूण 1 मिनिट परतून घ्यायचं आणि यामध्ये 1 इंच आल्याचा तुकडा घालायचा। तर इथे आपला कांदा छान असा भाजून झालेला आहे। आलं काही आपल्याला भाजत बसायची गरज नाही। आता ओला नारळ किसून घेऊयात। साधारण अर्धी वाटी किंवा मुठभर ओलं खोबरं आपल्याला लागणार आहे। खोबरं घातलं की मसाला एकदम स्मूथी बनत नाही, मसाल्याला छान टेक्स्चर येतं। खोबरं मिक्सरच्या भांड्यात घातलं, यामध्ये 1 छोटा टोमॅटो बारीक चिरून घालायचा। आता आपण भाजलेला कांदा, लसूण आणि आलं देखील यामध्ये घालून घेऊयात। मुठभर कोथिंबीर घालायची, 1/2 चमचा जिरं घालूयात आणि आता सर्व वाटून घेऊयात। लागेल तसं पाणी घालून मसाला वाटून घ्यायचा। मसाला एकदम बारीक वाटायचा नाही आहे, थोडंसं रवाळ टेक्स्चर आपल्याला हवं आहे, आणि रवाळ टेक्स्चरसाठीच आपण इथे किसलेलं खोबरं वापरलेलं आहे। तर इथे आपला मसाला बनून तयार आहे। आता कटाच्या आमटीच्या फोडणीसाठी काय काय लागणार आहे ते आपण पाहूयात। कटाची आमटी म्हटली की तेल थोडं जास्तच घातलं जातं, पण आजकाल बऱ्याच जणांना डॉक्टर तेल कमी खायला सांगतात, त्यामुळे आज फक्त 2 चमचे तेल वापरून आपण ही कटाची आमटी बनवणार आहोत। आणि तरी देखील या आमटीला अगदी मस्त असा कट येतो। त्यासाठी 1-2 छोट्या टिप्स आहेत, चला पाहूयात। तर इथे तेल गरम झाले, यामध्ये 1/2 छोटा चमचा मोहरी घातली, 1 छोटा चमचा जिरं घालायचं। खमंग फोडणीसाठी 2 चिमटी हिंग घालायचा। जिरं आणि मोहरी चांगली तडतडली की यामध्ये ठेचून घेतलेल्या लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या घालायच्या। 8-10 कढीपत्त्याची पानं घालायची, व्यवस्थित परतून घेऊयात। आता यामध्ये 1/2 चमचा हळद घालून मिक्स करून घेऊयात। तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये लाल तिखट घालायचं आहे। आता बऱ्याच वेळा आपण वापरलेल्या या चटणीवरच आमटीची चव अवलंबून असते, आणि त्यामुळेच एकाच प्रकारचा मसाला आणि कृती वापरून देखील आपल्या आमटीची चव वेगळी लागू शकते। तर इथे मी हा कोल्हापूर भागाचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे। तुमच्याकडे तुम्ही नेहमी जो वापरता तो तुम्ही घाला,
किंवा फक्त लाल मिरची पावडर वापरली तरीही चालेल, कारण यामध्ये आपण वेगळा मसाला बनवून ठेवलेला आहे तो घालायचाच आहे. आता तुम्हाला कमी तेलात जास्त कट हवा असेल तर ही जी लाल तिखट आपण यामध्ये घातलेली आहे ती मंद आचेवर छान अशी भाजून घ्यायची, यामुळे आमटीला छान कट येतो. आता यामध्ये आपण बनवलेला मसाला घालूयात. फोडणीमध्ये मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. तिखट आणि मसाला घालताना गॅस मात्र मंदच ठेवायचा, म्हणजे तिखट जळणार नाही. आता कट येण्यासाठी आणखीन एक महत्त्वाची टीप म्हणजे मसाला तेल सुटेपर्यंत चांगला शिजवून घ्यायचा. जोपर्यंत मसाला तेल सोडत नाही तोपर्यंत यामध्ये येळवणी किंवा पाणी घालायचं नाही. या स्टेजला तुम्ही हवं तर थोडंसं गरम पाणी घालून मसाला शिजवून घेऊ शकता, म्हणजे मसाला खाली लागणार नाही. मसाला झाकण ठेवून शिजवायचा. झाकण ठेवून मसाला शिजवताना तो जळेल असं वाटत असेल तर झाकणामध्ये पाणी ओतून ठेवायचं, म्हणजे मसाला खाली अजिबात लागत नाही. अधूनमधून मसाला थोडासा परतून घ्यायचा. तर काही वेळानंतर तुम्ही इथे बघू शकता मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. यामध्ये येळवणी घालूयात. येळवणी घालून सर्व एकजीव करून घेऊयात. तर मगाशी आपण येळवणी चांगली घोटून घेतल्यामुळे छान दाटसर झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता अंदाज घेऊन जितकी पातळ आमटी तुम्हाला हवी आहे त्यानुसार गरम पाणी घालायचं. कटाची आमटी बनवताना गरम पाणीच वापरा, त्यामुळे कट तर छान येतोच शिवाय चवही बिघडणार नाही. आता आमटीमध्ये चवीपुरतं मीठ टाकूयात. काही जण यामध्ये गुळाचा खडा घालतात, पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, नाही तर नाही घातला तरीही चालेल. आमटी झाकण ठेवून व्यवस्थित शिजायला द्यायची. साधारण 10 ते 15 मिनटं मंद आचेवर आमटी शिजवून घ्यायची. आता चांगला कट हवा असेल तर इथे मंद आचेवरच आमटी शिजवायची. जर या स्टेजला गॅस वाढवून आमटी उकळली तर कट चांगला येणार नाही. इथे मंद आचेवर आपण 10 मिनटं आमटी शिजवून घेतली. छान कट आला आहे, पण अजून कटाचा जो कलर आहे तो म्हणावा तितका लालसर दिसत नाही आहे, त्यामुळे अजून एक 5 मिनटं आपण मंद आचेवर ही आमटी छान उकळून घेऊयात. तुम्ही शेवटी रिझल्ट बघू शकता. काही वेळानंतर अगदी कमी नाही किंवा अतिशय जास्तही नाही असा छान कट आलेला आहे आमटीला. एकदम परफेक्ट असा कट आला आहे. आमटी जास्त तेलकटही वाटत नाही आहे आणि एकसमान दाटसर देखील बनलेली आहे. शेवटी यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची. तुम्हाला जर पुरणपोळीचा व्हिडिओ हवा असेल तर आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे, किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये देखील मी याची लिंक दिलेली आहे, तुम्ही तिथे चेक करू शकता. तर या व्हिडिओमध्ये आपण पीठ मळण्याची एक छान सिक्रेट पद्धत सांगितलेली आहे, ती तुम्हाला नक्कीच आवडेल, त्यामुळे तुम्ही पुरणपोळीचा व्हिडिओ नक्की पहा. आणि आजची ही कटाच्या आमटीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा. त्याचसोबत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे अशाच छान छान रेसिपीज तुम्हाला मिळत राहतील. तर पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपीजसोबत. तोपर्यंत तुमचा निरोप घेते. धन्यवाद.